शंकर क्रिकेट संघ चांदई श्री इलेवन नावाने हा संघ खेळतोय. श्री इलेवन नेरळ हा देखील संघ. सलामीची जोडी मात्र मैदानात दाखल झाले. बाळा आणि त्याच्या साथीला मकरंद गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो अतिश. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये भारत, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. भारतला आपण देऊया पारितोषिक सामनावीराचं आणि त्याचबरोबर 100 रुपयांचं कॅश प्राइज. अभिनंदन भारत, 6 बॉल 6 धावा तुम्ही दिल्या नाहीत. यजमान संघाला तुम्ही पराभूत केलं, तुमचं अभिनंदन. आणि आता जाऊया मॅचकडे. जास्त वेळ घेऊ नका आणि मॅचला लगेच सुरुवात करा. 4 षटकं 20 मिनिटांचा कालावधी असेल 4 षटकांसाठी. चला जाऊया मॅचकडे. आपण पाहतोय या ठिकाणी नेरल श्री इलेवन नेरल बी, त्याच्या विरोधात श्री इलेवन जयशंकर चांदई. या दोन संघादरम्यान लढत आपण पाहतोय. दोन्ही संघाचे पुरस्कर्ते जर पाहायला गेले तर आदरणीय नरेंद्रजी घुमारे आहेत, परंतु आता या सामन्यात जिंकणं आणि हरणं याच्या पलीकडचा क्रिकेट जरूर तुम्हाला मैदानात पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय दाखल झाले श्री इलेवन नेरल बी टीमची. एकडे आपण पाहतोय मकरंद तर दुसरीकडे बाळा मोरे. तर गोलंदाजी मार्कवरती श्री इलेवन जयशंकर चांदई संघाचा रफ्तार का सौदागर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आतिश कोलंबे. पहिला बॉल आतिश कोलंबेचा, फायर अँड फाइट. सावधरित्या या ठिकाणी बॅटिंग मकरंदच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत होती. चेंडूला जज करण्याचा जरूर प्रयत्न करतोय, परंतु बॉल आला यावेळी डॉट. आतिश कोलंबेची गोलंदाजी सध्या मैदानात आहे, परंतु यावेळी जर विचार करायला गेला तर मकरंद सुद्धा सावध पावित्र्याचा खेळ मैदानात दाखवतोय. म्हणजे विचार करतोय की प्रत्येक बॉल वरती निरीक्षणात्मक कामगिरी जरूर यावी लागेल. राईट अम राऊंड द विकेट, अगदी गुंडाई स्पॉट वरती हा बॉल आलाय. पंचांनी नो बॉलचा इशारा जरूर घोषित केला आहे, परंतु इथे जेल उडाला होता, जेल टिपला सुद्धा, परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा यावेळी मात्र फुटवर्क चुकला. आणि त्याच्यानंतर मात्र पंचांनी या ठिकाणी आतिश कोलंबेला हा बॉल मात्र दंडित केलाय. याच्यावरती नो बॉलचा इशारा आला. नो बॉलच्या माध्यमातून जर विचार करायला गेलं तर या ठिकाणी मात्र दोन धावा धावपळकावरती जरूर जोडल्या जातील. दोन बलाढ्य संघादरम्यान चालू असलेली लढत आपण पाहतोय मित्रांनो, कारण मोह किती आहे पा. खरं म्हणायला गेलं तर दोन्ही संघ तितक्याच ताकदीने मैदानात जरूर आलेत, परंतु आतिश कोलंबेची गोलंदाजी आणि या क्षणी जर पाहायला गेलं तर मंचावरती उपस्थित आपण पाहतोय आदरणीय आर के कोलंबे, आदरणीय जे के कोलंबे. कर्जत तालुक्यातला ग्रामीण टेनिसचा वर्ल्ड कप ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. सध्या त्यांचा संघ मैदानात आहे आणि या संघाच्या पाठी मात्र खंबीरपणे ते दोघेही उभे पाहायला मिळत आहेत. राईट अम राऊंड द विकेट, चांगला बॉल, कमबॅक चांगला आहे. फ्री हिटचा बॉल होता, परंतु इथे मात्र डॉटची करतोय संघता. दोन बॉल आणि धावपळकावरती धावा येत आहेत त्या दोन. एक चुकी झाली नसती तर कोणतीही धाव धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळाली नसती, परंतु इथे मात्र त्याच नो बॉलवरती दोन धावा आल्यात. राईट अम राऊंड द विकेट, पुन्हा एकदा चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. पॉइंट रिझन कडून स्वीप केलाय, स्क्वेअर कट, आणि यावेळी बॉल जातोय सीमारेखा बाहेर. येतोय तो मात्र चौकार डीजे. मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले अद्याप पर्यंत 6 आकड्यावरती. समीकरण पहा, मगाची मॅच प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयाची टोके वाढवणारी मॅच आपण अनुभवली. खरं म्हणायला गेलं तर 6 बॉल 6ची गरज असताना भारतने मात्र विजयी पताका आपल्या गोलंदाजीवरती झळकावली. अर्थातच डिफेंड गेम सध्या मैदानात आपण पाहिला. भारत एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. आतिश कोलंबे पुन्हा एकदा फायर करण्यासाठी सज्ज. चांगला फटका कार्पेट पद्धतीने बॉलला केलं होतं ट्रॅव्हल. इथे मात्र एकच धाव होईल कम्प्लीट. हे एका धावेच्या मदतीने अद्याप पर्यंत 4 बॉलचा थरार संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 आकड्यावरती. 7 रन्स ऑन स्कोरबोर्ड विदाउट लॉस. षटक क्रमांक 1 आपण अनुभवतोय. आतिश कोलंबे पदार्पणातच या खेळाडूने फार चांगली सुरुवात मैदानात केली होती. तलावडीचं मैदान जिथे नाईटची स्पर्धा आम्ही अनुभवली होती.
चांगला फटका या वेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय मॅकच्या बॅट मधून डीप मिड विकेट रीजन कडे बॉलला केलं जातंय ट्रॅव्हल या वेळी मात्र येतोय मॅकच्या बॅट मधून चौकार मदतीने मात्र धावसंख्येचा एक डोंगर सध्या पाहायला मिळतोय पाच बॉलचा थरार संपलाय धावसंख्या जाऊन पोहोचले अकरा आकड्यावरती ज्याच्यामध्ये मात्र दोन चौकार आले दोन डॉट एक नो बॉल एका चेंडूवरती आली एकेरी स्वरूपातली धाव फार चांगला संघर्ष दोन्ही संघाचा मैदानात चांगला बॉल यावेळी शरीराचा वेध जरूर बॉलने घेतला होता डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे थोडेसे थांबले गेले वेट अँड वॉचचं काम सध्या मैदानात नीतीच्या माध्यमातून आपण पाहतोय यावेळी मात्र या ठिकाणी एक धाव कंप्लीट होईल पहिलं षटक या ठिकाणी समाप्ती पथावरती आलाय पहिल्या षटकाच्या अंदी कोणत्याही विकेटचं नुकसान नसताना बारा धावा या धावपळकावरती लागल्या जात आहेत संधी देऊया डीजे मास्टर रॉनी यांना थँक्यू डीजे दरम्यान जर विचार करायला गेलं तर संघर्षाची कडा सध्या दोन्ही संघादरम्यान आपण पाहतोय कारण दोन्ही संघाचा विचार करायला गेलं तर आदरणीय नरेंद्र गुमारे यांनी पुरस्कृत केलेले दोन्ही संघ आपण अनुभवतोय एकीकडे श्री इलेव्हन नेरल बी तर त्याच्या विरोधात खेळताना दिसून येते श्री इलेव्हन डीएक्स जयशंकर चांदई टीम दोन्ही तितक्याचा बलाढ्य ताकदीने मैदानात जरूर आले परंतु यावेळी विचार करायला गेलं तर क्रिकेट आहे आणि क्रिकेटला क्रिकेट प्रमाणे दोन्ही संघ जरूर खेळतायत अर्थातच कैलासवशी हरिश्चंद्र गोपाल टोकरे व कैलासवशी बालूगोपाल टोकरे स्मृतीचषक 2023 सांगे कोड्यातला दुसरं षटक गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय वैभव थेर पहिल्या बॉल वरती एकेरी स्वरूपातली धाव मॅचच्या बॅट मधून एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या पुढे सरसावली आहे दुसऱ्या षटकाकडे श्री गणेशा करत 13 आकड्यावरती समीकरण दोन्ही संघाचं पाहायला मिळतंय कारण सध्या बऱ्याच प्रेक्षकांच्या नजरा या सामन्याकडे जरूर लागल्यात आजचा लॉर्ड्स जर विचार करायला गेलं तर बलाढ्य संघांचा भरणा या ठिकाणी पाहायला मिळतोय डिफाईन लेग रिजन मधून बॉलला ट्रॅव्हल केलं जातंय बॉल जाईल सीमारेखा पार येतोय तो मात्र बाला मोरीच्या बॅट मधून खणखणीत चौका चौकाराला चौकाराच्या मदतीने आता धावा जाऊन पोहोचल्या त्या 17 आकड्यावरती पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका त्याच पद्धतीचा बॉल त्याच पद्धतीची रणनीती मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतीये बॉल जाईल सीमारेखा पार येतोय तो आणखी एक बाळामोरीच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा चौकार जय ऐवज हवाली केला आता सध्या तिसऱ्या बॉल वरती ऐवजाची गरज आहे ती मात्र बाळा मोरेंना आणि हा ऐवज येईल का कारण इथे चौकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती बाळा मोरे आपण पाहतोय ऑन हॅट्रिक बॉल वैभव थेरची गोलंदाजी आपण पाहतोय पहिल्या बॉल वरती मॅकने एकेरी धाव जरूर घेतली त्याच्यानंतर स्ट्राईक झालं रोटेड आणि बॅक टू बॅक दोन चौकार बाळा मोरेच्या बॅट मधून आले सेम पद्धतीतला बॉलर सेम पद्धतीचा बॉल सेम पद्धतीची बॅटिंग आणि सेम पद्धतीचा बॅटर मैदानात आपण अनुभवला इथे काय घडतंय अति घाईना संकटात जाई असा प्रकार सध्या बाला मोरेच्या बाबतीत पाहायला मिळाला पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न बाला मोरेच्या अंगलट आला आणि या बळी मात्र बाला मोरेंना परतावं लागतंय ऑन हॅट्रिक बॉल होता गोलंदाजीतले
वेरिएशन पाहायला मिळालं तिसऱ्या बॉल वरती, जे मात्र वैभव थेर कडून आपण अनुभवलं आणि त्याच्यानंतर थोडासा बॉल मात्र गतिवान पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी थोडा ऑफस्टंपच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आणि त्याच्यानंतर बाला मोरे मात्र अतिघाई करण्याच्या प्रयत्नात बाद झालेत। परंतु या वेळी जर विचार करायला गेला तर वन डाऊनच्या विकेट वरती मैदानात बॅटर दाखल झालाय कुणाल दाबणे, अर्थातच किड नावाने सध्या क्रिकेटच्या जगतात फार मोठी प्रसिद्धी त्यांच्याकडे पाहायला मिळते। परंतु यावेळी जर विचार करायला गेलं मॅक आहे ज्याच्यावरती विश्वास होता संघनायकाचा, त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर बाला मोरेंवरती विश्वास, परंतु बाला मोरे कार्य सिद्धीस नेऊन मात्र तंबूच्या बाहेर जरूर आलेत, दोन चौकार त्यांच्या बॅटमधून आले होते। बाला मोरेंसाठी जर विचार करायला गेला तर 6 बॉलचा सामना त्यांनी केला, 3 चौकार आणि संघासाठी धावा कमवल्या त्या तब्बल 13। हा चांगला स्ट्रोक, परंतु आता कुणाल दाबणेच्या बॅट मधून हवेत झोका आणि इथे मात्र परतावं लागतंय बाला मोरेच्या नंतर, मात्र जसे कुणाल दाबणे मैदानात गेले तसेच मात्र तंबूच्या आश्रयाला येताना दिसत आहेत, नाराज मनाने मात्र ते तंबूच्या आश्रयाला येत आहेत। कमॉन डीजे मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय जितेंद्र भाई पाटील, महाराष्ट्र राज्य रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष सन्माननीय जितेंद्र भाई पाटील यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन होत आहे। मी जितेंद्र भाई पाटील यांना विनंती करतोय की सन्मानानं आपण या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं। आदरणीय जितेंद्र भाई पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या समवेत उपस्थित होत आहेत। नुकताच आपण जिल्हाध्यक्ष मनसे जिल्हाध्यक्ष चषक ही स्पर्धा अनुभवली, संदीप तुम्ही देखील त्या स्पर्धेचे अगदी घटक होता आणि त्या स्पर्धेमध्ये देखील दादांना देखील आपण पाहिलं, दोन पर्वांमध्ये दादांना अगदी आपण पाहिलं की खूप वेळ दादा देखील त्या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले होते आणि आता स्वतः जितूभाई पाटील यांचं या क्रीडा मंचावरती आगमन झालेलं आहे। सहर्ष आणि सहर्ष स्वागत साहेब आपलं या मंचावरती, मनपूर्वक स्वागत, या आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्सकडे। यस थँक्यू समीर। नेक्स्ट बॉल वैभव तेरचा राईट अराउंड द विकेट, अगदी पुढ्यात बॉल आलाय, फटका जरूर आहे परंतु यावेळी मात्र चांगलं क्षेत्र रक्षण खऱ्या अर्थाने ज्या ओळखने मात्र चंदई संघ ओळखला जातो ती ओळख आहे ती मात्र चंदई संघाची गोलंदाजी आणि फिल्डिंग, आणि त्याच फिल्डिंगच्या जोरावरती हा सामना आपल्याकडे झुकवण्याचा जरूर प्रयत्न झालाय। मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा तुम्ही विचार करायला गेलं तर जिथे मात्र 12 धावा आल्या होत्या परंतु त्याच्यानंतर वैभव तेरच्या पहिल्या 3 बॉलमध्ये 9 धावा आपण अनुभवल्या आणि पुढच्या 3 बॉल मिसाळ साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय मोहिते साहेब यांचं इथे आगमन होत आहे। सन्माननीय सुनीलजी मोहिते साहेब यांचं इथे आगमन होत आहे। नुकताच आदरणीय जितूभाई पाटील रायगड जिल्हा मनसे अध्यक्ष रेल्वे कामगार सेना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष यांचं इथे आगमन झालंय। एक धडाडीचं नेतृत्व आपण पाहतोय तालुक्याचं, रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेशदादा टोकरे या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। तर अतिशय दोन्हीही एकमेकांचे चांगले मित्र आणि मी विनंती करतोय आदरणीय सुरेशदादा टोकरे यांना की आपल्या शुभ हस्ते नुकताच ज्यांचं आगमन झालेलं आहे ते सन्माननीय जितेंद्र भाई पाटील यांचा आपण सन्मान या मुख्य मंचावरती करावा। अतिशय हर उन्नरी असं नेतृत्व, बहुआयामी असं हे नेतृत्व, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक बुलंद आवाज रायगड जिल्ह्याचा, आदरणीय राजसाहेब ठाकरेंच्या अतिशय निकटवर्तीय, कोणताही दौरा असू दे कोणताही कार्यक्रम असू दे नेहमीच जितेंद्रभाई पाटील यांच्यावरती प्रामुख्यानं खूप मोठी जबाबदारी नेहमी राजसाहेब ठाकरे देत असतात आणि त्यांचा सन्मान आदरणीय दादांच्या शुभ हस्ते या मंचावरती होत आहे। सहर्ष स्वागत साहेब आपलं या मुख्य मंचावरती आणि नेताजी दादा टोकरे यांच्या शुभ हस्ते मिसाळ साहेब आणि त्याचबरोबर सुनीलजी मोहिते साहेबांचं स्वागत या ठिकाणी मात्र होत आहे। नेक्स्ट मॅच आयोजकांच्या वतीनं कॉल देण्यात येत आहे। नेक्स्ट मॅच असेल क्वालिफायर मॅच, 3 ओव्हरची असेल, श्री गणेश तळवडे आणि त्यांच्या विरोधात पिंपळोली, दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे, पिंपळोली आणि त्यांच्या विरोधात तळवडे दोन्ही टीम, 3 ओव्हरचा सामना असेल नेक्स्ट मॅच क्वालिफायर, टॉससाठी दोन्ही टीमला एक विनंती आहे की आपण या त्वरित नेक्स्ट बॉल। हा चांगला स्ट्रोक यावेळी आपण पाहतोय, ऑनसाईडला फटका परंतु फटका मात्र फसला, याही बॅटरला परतावं लागेल। सध्या तफावत मैदानात पाहायला मिळतीये, गोलंदाजीची एक लेंथ लाईन
आणि त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या षटकापासून वैभव थेरने शेवटचे जे तीन चेंडू फेकले आहेत त्याच्यानंतर विकेटला हौदस पाहायला मिळतोय. विकेट नंबर 3 बॅक टू डगआउट आपण पाहतोय. कम ऑन. आपला रिक्वेस्ट आहे की आपण टॉस साठी या. खरं तर आदरणीय जितूभाई पाटील यांचे सहकारी त्यांचे साथीदार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. रॉकी राऊत त्याचबरोबर मनोज बंटी मते यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांचं योगदान नेहमीच असतं स्पर्धेसाठी. कॅप्टनला विनंती आहे. तळवडे टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. बावीस वरती 3 श्री गणेश श्री इलेवन नेरळ संघाच्या धावसंख्या चांदई संघाच्या विरोधात. गोलंदाजी करतोय चिराग. पहिल्याच बॉल वरती घेतले त्याने विकेट. बाबा अतिशय क्रिकेट प्रेमी आहेत संजयजी कोळंबे चांदई. सतत 2 वर्ष त्यांनी KPL मध्ये देखील संघ उतरवला. त्यानंतर CSK नाव करून घेतलं फेवरेट संघ आणि KPL ची स्पर्धा देखील त्याने जिंकली. आणि आता त्यांचा सुपुत्र चिराग मात्र चांगली गोलंदाजी करत असताना नेरळ संघाच्या विरोधात 22 धावा. प्रयत्न करतायत फलंदाज. चांगला फटका आहे मिडविकेटच्या ढोक्यावरून. प्रयत्न झाले हाताला स्पर्श करून बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या 26. सव्वीस धावा धावपळकावरती आखेत आपण पाहतोय. एकीकडे चिराग गोलंदाजी करतोय जिथे मात्र पहिले 2 बॉल चिरागची फार सुंदररित्या पाहायला मिळाले परंतु या बॉल वरती आलाय चौकार. निलेश आपण पाहतोय बॅटर मैदानात दाखल झाल्याच्या नंतर इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. इट इज व्हाईट बॉल. नेक्स्ट बॉल. हा बॉल सरळ रित्या आपण पाहतोय. रुपेशला असं वाटलं होतं की हा बॉल निलेशला असं वाटलं होतं की हा बॉल मात्र वाईट पद्धतीत पाहायला मिळेल परंतु यावेळी मात्र चिराग फार चांगली कामगिरी करतोय. जसा अगोदरचा बॉल होता जिथे पंचांनी जाणलं की हा बॉल मात्र सटीक लेंथ लाईनने पाहायला मिळतोय. राईट अम राऊंड द विकेट. हा चांगला फटका एक पद्धतीत पाहायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक तैनात. थोडा पंबल पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि यावेळी मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावीच्या मदतीने मात्र धावपळक पुढे सरसावत आहे. जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 29 या आकड्यावरती. हा चांगला फटका आपण पाहतोय. यावेळी 1 धाव तर कंप्लीट आहे. प्रयत्न केला जातोय दुसऱ्या धावेचा परंतु इथे सुद्धा ज्या पद्धतीत बालामोरींनी घाई केली तीच पद्धत यावेळी या बॅटरच्या बाबतीत पाहायला मिळते. इथे मात्र झटका बसतोय. 3 षटकांचा वाजवी केला. 3 षटकाच्या अंती मात्र आता धावपळत जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. 4 झटके अद्यापर्यंत लागलेत. कमांड इज
मित्रांनो एक जबरदस्त संगीत तुम्ही मात्र इथे ऐकताय, दादांवरती आधारित आहे संगीत, मंचावरती रायगड रायगड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय जितूभाई पाटील उपस्थित आहेत। आणि आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनोजी मुंडे यांचं इथे आगमन होतंय, त्याचबरोबर सन्माननीय संतोषजी जामघरे साहेब यांचं या क्रीडा मंचाच्या दिशेने आगमन होतंय, सहर्ष स्वागत। संतोषजी धुळे साहेब आपलंही सहर्ष स्वागत या व्यासपीठावर। ही सर्व मान्यवर मंडळी मुख्य मंचावरती उपस्थित होत असताना संजयजी कराळे साहेब आपलंही सहर्ष स्वागत या मंचावरती। चौथा षटक मात्र इथे चालू आहे, धावफलकावरती धाव आहेत, अर्थातच दादांचा फेवरेट नंबर 31 वरती विकेट आहेत त्या मात्र 4। राइट अराउंड द विकेट, हा चांगला फटका यावेळी आपण पाहतोय, हवाई सफर, परंतु चेंडूकली क्षेत्ररक्षक तैनात, आणि यावेळी सुद्धा या बॅटरला परतावं लागेल। वन मोर विकेट डाऊन, झटका क्रमांक 5 आपण अनुभवतोय श्री इलेव्हन नेरल बी टीमला। पटावरती नुकताच ज्यांचं आगमन झालंय सन्माननीय संतोषजी जामघरे साहेब, संतोषजी जामघरे साहेबांचा सत्कार या मंचावरती करण्यात येईल नेताजी दादा टोकरे यांच्या शुभ हस्ते। चेतन शिंदे मात्र इथे माघारी परतले, एक मोठा धक्का, संतोषजी जामघरे साहेबांचं स्वागत या मंचावरती, आणि त्यांचे सर्व सहकारी संतोषजी धुळे साहेब असतील, त्याचबरोबर सर्व त्यांचे आज या क्रीडा मंचावरती उपस्थित आहेत, सर्वांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने। संदीप 31 वरती विकेट गेल्या 5 असं वाटते, नेरळ संघ थोडा बॅकफुटलाय या शेवटच्या षटकामध्ये मंगेशच्या विरोधात। नेक्स्ट बॉल आपण पाहतोय, राईट अराउंड द विकेट, पुन्हा एकदा हवाई सफर, आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत इथे मात्र नितेश भोईर चेंडूकाली येतील, आणि इथे मात्र चांगलं कॉलिंग मित्र म्हणाल क्षेत्ररक्षकांच्या झालं, आणि यावेळी नितेश भोईरला संधी निर्माण करून देत यावेळी याही बॅटरला परतावतोय। विकेट नंबर 6 बॅक टू डग आउट, 6वा झटका यावेळी लागला गेलाय श्री इलेव्हन नेरल बी टीमला। कमऑन, कॅप्टनला रिक्वेस्ट करतोय श्री गणेश पिंपळोली आणि त्याचबरोबर श्री गणेश तळवडे, दोन टीमचे कॅप्टन, तळवडे संघाचा कर्णधार आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन थांबा। इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, आमचे पाहुणे आदरणीय जितेंद्र भाई पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत। इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण अगदी प्रेझेंटेशन बॉक्स जवळ येऊन थांबा। ऑन हॅट्रिक बॉल आपण अनुभवतो, यावेळी जर विचार करायला गेलं तर संधी आहे गोलंदाज मंगेश साठी, उभरता सितारा आहे, परंतु जर विचार करायला गेला तर एक चांगल्या गोलंदाजीची लेंथ लाईन मैदानात त्याने प्रस्थापित जरूर केली गेली, कारण पहिल्या षटकात आतिश कोलंबेच्या धावा आल्या त्या 12, द्वितीय षटकात विचार केला वैभव तेरने त्या धारा कमतरतेत आणल्या, या क्षणी सुद्धा तितकाच धोका निर्माण झाला होता, परंतु यावेळी एक धाव कम्प्लीट झाले, एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती अद्यापपर्यंत 32 आकड्यावरती। तिसऱ्या षटकाचा जर विचार करायला गेला तर तिथे सुद्धा आपण पाहिल्या होत्या धावा आल्या होत्या 8, म्हणजे थोडासा कमतर ते दोन दोन धावेने धावपळक मात्र उतरता आले यावेळी पाहायला मिळालाय। नेक्स्ट बॉल कडे जाऊया संदीप, या मंचावरून सन्माननीय नरेश दादा जोशी साहेब मात्र इथून रजा घेत आहेत, डॉक्टर साईनाथ जी डोईफोडे साहेब देखील या ठिकाणून रजा घेत आहेत, आणि ते आवर्जून सांगतायत सलग 3 षटकार कोणी मारू दे आजच्या रात्रीमध्ये आमच्यापर्यंत पारितोषिक मात्र पोहोचून जाईल, धन्यवाद। त्यांचं पारितोषिक आहे सलग 3 षटकारांसाठी तब्बल 9002 रुपयांचं कॅश प्राईज, आणि त्या षटकारांची गरज आहे सध्या श्री इलेव्हन नेरळ संघाला, कारण धावा आहे त्या चांदईच्या वर्धात 32। यस, जाऊया मॅच कडे, कारण यावेळी मंगेश नावाचं वादल गोलंदाजीतलं आपल्याला पाहायला मिळत आहे जे चांदई संघाचं आपण पाहतोय। हा चांगला स्ट्रोक यावेळी मात्र बॅटरच्या बॅट मधून आलाय खनखनीत षटकार, कारण यावेळी आपण पाहतोय मकर पर्यंत नेरळ संघाच्या धावसंख्येच्या आशा जरूर पल्लवित असतील, इथे षटकार आलाय
साहेबांनी लावलेल्या पारितोषिक मकरंद यावेळी पटकावणार का त्याच्याकडे सगळ्यांच्या नजरा मात्र जरूर लागल्यात। सहा धावेंच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली अद्यापपर्यंत 38 आकड्यावरती 38 रन्स ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 6 विकेट। अजूनही दोन बॉल शिल्लक आहेत या इनिंगची आणि मकरंदच्या षटकार हॅट्रिक साठी सुद्धा ते संधीचे आहेत, परंतु होणार की नाही आणि मंगेशने ज्या पद्धतीत पहिले तीन बॉल फेकलेत त्याच पद्धतीत गोलंदाजी झाली तर मकरंदला रोखू शकतात, परंतु यावेळी मात्र षटकार मकरंदच्या बॅटमधून आलाय। देर आहे दुरुस्त, कारण सलामीला आलेला फलंदाज अजूनही मैदानावरती आहे। मी म्हटलं होतं की त्याच्यानंतर आलेले फलंदाज जसे आले तसे माघारी पाहायला मिळालेत, अगदी अष्ट्यांच्या पाठी जाऊन फटका केलाय मकरंदने आणि इथे आलाय मात्र चौकार। थैंक यू डीजे, कारण इतका अतुलनीय फटका मैदानात पाहायला मिळाला। खरं म्हणायला गेला तर मला आजही आठवतोय नितेश तरे, कारण हा कडावचं मैदान होतं आणि तिथे जानमान कलंबली संघाचा दशरथ देशमुख मात्र क्लोज किपिंग करत होता। अशा वेळी दशरथ देशमुखच्या कानाला तो फटका जरूर लागला होता बॅटरचा, तिथे बाल बाल बचावले होते दशरथ देशमुख, परंतु यावेळी जर विचार करायला गेला तर इथे थोडा किपरला धोका निर्माण केला होता मॅकने, परंतु असो इथे आलाय चौकार। जाऊया मॅच कडे, लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग, शेवटचा बॉल, धावपळक जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 42 आकड्यावरती। या इनिंगचा शेवटचा बॉल, चांगला फटका यावेळी मॅकच्या बॅट मधून आला आहे, परंतु बॉल जाईल वन बाउन्स चौकार। इथे चौकाराच्या मदतीने आता टोटल धावा जाऊन पोहोचल्यात 46 आकड्यावरती। विजयासाठी मात्र येणारे 24 बॉल आणि गरज असेल ती 47 धाव संख्येची। इनिंग या ठिकाणी समाप्ती पथावरती आले नक्कीच संदीप, 47 धावांचं आव्हान मात्र इथे ठेवण्यात आलेलं आहे। दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये चला, श्री गणेश पिंपळोली आणि श्री गणेश तळवडे, तळवडे संघाचा कर्णधार, पिंपळोली संघाचा कर्णधार। आपण चला, मी सन्माननीय आमचे पाहुणे महाराष्ट्र राज्याचे रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष, रायगड जिल्ह्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय जितेंद्रभाई पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करावा। नुकताच त्यांची देखील स्पर्धा संपन्न झाली, आज कडाव संघ या स्पर्धेमध्ये खेळणारे कल्पेश साळुंखेने ती बाईक पटकावली होती। या स्पर्धेमध्ये 3 बाईक आहेत, 48 संघ खेळत आहेत। दादांच्या स्पर्धेमध्ये आम्ही 32 संघांना खेळताना पाहिलं आणि आता दादांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस या ठिकाणी संपन्न होईल। संतोषजी जामघरे साहेब देखील त्यांच्यासमवेत उपस्थित आहेत। या स्पर्धेसाठी आता नात मेहनत घेणारे दादांचे बंधू राजा अर्थातच नेताजी दादा टोकरे, मिलिंदजी मिसाळ साहेब देखील या टॉसच्या निमित्ताने उपस्थित आहेत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये। टॉस मात्र इथे उडवला जातोय, क्वालिफायर मॅच आहे सुपर 6 साठी आणि टॉस इथे जिंकला आहे श्री गणेश तळवडे टीमने आणि त्यांनी स्वीकारले फिल्डिंग। अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला। मी पाहुण्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन पुनश्च एकदा विराजमान व्हावं। जितेंद्रभाई पाटील, संतोषजी जामघरे, मिलिंदजी मिसाळ, सर्व मान्यवर मंडळी आज या टॉसच्या निमित्ताने त्यांच्या शुभ हस्ते मात्र इथे टॉस मात्र करण्यात येत आहे। धावांचा पाठलाग करायचा आहे आणि निश्चितच मी पाहिलं आहे, कारण 2 वर्ष जेव्हा आम्ही मनसे चषक पाहिलं, जिल्हाध्यक्ष चषक, दादा एवढं कुठंच थांबत नाही, कारण आम्हाला देखील कधी स्पर्धांचा अनुभव असतो। दादा जवळजवळ जितेंद्रभाई यांच्या स्पर्धेमध्ये दोन्ही वेळा 1.5 तास मात्र थांबलेले आहेत आणि त्याने आवर्जून स्पर्धेचं कौतुक देखील केलं। दादा सुरेश दादा नेहमी म्हणतात की जितेंद्रभाई म्हटल्यानंतर एकदम परफेक्ट कार्यक्रम असतं, त्यांची कमेंट नेहमीच असते आणि आज भाई इथे उपस्थित झालेत। आज ते सांगतायत की एकदम करेक्ट नियोजन, परफेक्ट कार्यक्रम आणि खरोखरच दर्जा क्रिकेटच्या स्पर्धांचा उंचवण्याचं काम हे सर्व आयोजक मंडळी मात्र करतात। या दोन संघांपैकी कोणताही संघ क्वालिफाय झाला तर पारितोषिक पा खूप छान आहे नरेंद्र गोमारे यांचं, कारण दोन्ही संघ श्री इलेव्हन नावाने खेळत आहेत। चला सलामीची जोडी चांदई संघ त्वरित पाठवा। या दोन संघांपैकी कोणताही संघ क्वालिफाय झाला सुपर 6 मध्ये तर नरेंद्रजी गोमारे यांच्याकडून
दोन्ही संघांना एक विरेची ट्रिप मात्र स्पॉन्सर करण्यात येईल, क्या बात है, कारण अनावधानाने दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात आले। श्रीलेवन नेरळ आणि श्रीलेवन जयशंकर क्रिकेट संघ चांदई, पाण्याची व्यवस्था त्वरित मैदानावरती करा, पाण्याची व्यवस्था स्वयंसेवक पाण्याची व्यवस्था त्वरित मैदानावरती करावी। मासला होईल सुरुवात, 24 बॉल धावा करायचे, त्या 47 धावा करायचेत आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आमंत्रित करूया। सर्वांचीच इच्छा आहे की हा आवाज आयपीएल मध्ये जाऊन पोहोचावा, हे सातत्याने मी का म्हणतोय कारण त्यांचे शब्द सातत्याने तिथे देखील वापरले जात आहेत, अर्थातच मजेशीर कॉमेंट्री, अगदी दिलखुलास कॉमेंट्री, लोकांना हसवणारी कॉमेंट्री आणि वेगवेगळ्या शब्दांचा भांडार घेऊन आपल्या अनोख्या भाषेमध्ये एक क्रिकेटचं इतिवृत्तांत पोहोचवणारे योगेशजी वाघ पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील। 24 बॉल दावा करायचे 47। हॅलो, यस, थँक्यू। अगदी समीरजी सोमणे सर, त्याचप्रमाणे आज संदीपजी बोराडे सर असतील, त्याचप्रमाणे आज पाहिले गेले तर आपण पाहतोय हिरामनजी कातकरी, आणि या सर्वांसोबत आज मला संधी मिळाली आहे। नक्कीच मी देखील एक भाग्यवान आहे इतक्या भव्यदिव्य हा टेनिस बॉल नाईटची रजनी जी तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीस, आणि मला वाटतं बक्षीसपात्र फेरीमध्ये जाण्यासाठी चाललेली ही लढत अगदी यस पुढची आहे का, ठीक आहे, तर नक्कीच आपण सामना पाहतो या वेळेस। श्री इलेवन जयशंकर चांदे आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम नेरळ बी, सलामीची जोडी डांगरट डिंगरट टापरट टिपरत मैदानाच्या आतमध्ये पोहोच, यास मोठू आणि पतलू शेम आणि पहिला षटक पॉवर यास। यस, नक्कीच आपण पाहतोय कर्जत तालुक्यामधील टॉपर टीम मधल्या नामांतक या दोन टीम्स, या दरम्यान सन्माननीय सारंगशेठ कराळे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे, सहर्ष स्वागत साहेब सारंगशेठ कराळे साहेब, आणि पारितोषिक येत आहे जितेंद्र भाई पाटील यांच्याकडून, सलग 3 षटकार सलग 3 चौकार आणि विकेट अॅट्रिकसाठी तब्बल 1500 रुपयांचं कॅश प्राईज असेल चालू असलेल्या सामन्यामध्ये आदरणीय जितेंद्र भाई पाटील यांच्या वतीने। संदेश पाटील, यस काय सांगायचं, तो देख चांद बघ कसा कळला बघ, काय सांगायचं काय सांगायचं, त्याच्या तावडीतून वाचला तो बघा, हाताला माती चोळली थोडी घा फिरवा, खवाटा जरा अशी फ्री करा, गिरीस मारून गाड्या आणल्या सगळ्या। यस, नक्कीच आपण पाहतोय पहिले षटक चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू संदेश पाटील ना डॉट आताय, तर स्ट्राईक एंडवरती नितेश भोईर पुन्हा एकदा तयार, नाही बॉल मारूच नको, कालच रायगड हॉस्पिटल मधून 6.5 टाक बॉल मारून आणला, एक उडल बिडल काय सांगायचं, बॅक टू बॅक इथे दोन चेंडू जे मात्र नक्की डॉट हाताळले संदेश ना, चांगली गोलंदाजी हाताळत असताना काय सांगायचं, पोरी हो एखादे खायचा जे मगी लागा, पण याचे नक्की याचे नका लगी मगी लागू, काय आहे का लायसन वालाकडे आहे का, यो बारा खेळाडू असं तुझ राहिलाय बघा दीडबीट कडाय लागेल। यस, नक्कीच पुढचा चेंडू बस, यस आता लाईन लाईन मार्के झुके का नाही साला, पण व्हाईट खेळ पाटे का, काय सांगायचं, पंचांक ते मागतात गोल गोल गोल, पहिले इस्तमाल करे फिर विश्वास करे अभी कुछ नाही करे। अगदी जर पाहिलं तर नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी केली होती परंतु शक्य झालं नाही, चेक सारंगजी कराळे साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, नेताजी दादा टोकरे यांना विनंती आहे की आपल्या शुभहस्ते आपण सारंगजी कराळे साहेबांचा सन्मान या मंचावरती करावा। यावेळी संधी आहे पाहावं लागेल बस, अग पोरी तू सपनात येणं आणि 2-3 गालावत येणं ना देताय तर कुयलू तरी लाईन आपण लाईना, सेम स्टोरी ना,
झेल ड्रॉप काय नाही त्याला विचार पडले होय नेमका झाला काय म्हणजे या एकंदरीत जर पाहिलं तर इथे कुठेतरी झेल ड्रॉप झाला तो सांग दे जाऊ दे झाला गेला गंगेला मिळाला एकंदरीत आता पाहिलं गेलं तर एक सिंगल आली आणि सिंगलच्या साह्याने दोन धावा धावपलकावरती आपण पाहतोय 47 धावेचा टार्गेट आहे डावखुरा आता फलंदाज यावेळेस आपल्याला राज गोरे आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय डावखुरा आता फलंदाज म्हणजे काय झालं त्या किन कोबऱ्यापेक्षा पकाई इशारी तो कंचे बाजूना कसाय चावतो येणारा चेंडू संदेश पुन्हा एकदा बाज काय सांगायचं आहे बॉलर आरडत होतो माझी बीपी वाढायची बारी वेगळाच काम आहे काय खाऊन आला आणि काय नाही दोन दोन आवाज निघता एकंदरीत जर पाहिलं तरी या वेळेस देखील एक सिंगल आली परंतु प्रत्येक गोलंदाजी एक एक शैली आहे यस डीजे रॉनी देखील उपस्थित झालेत यस अगदी तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे जिथे डीजे रॉनी असतील तिथे आवाजाची काय टेन्शनच नाही येणारा चेंडू पुन्हा एकदा संदेश तयार गोलंदाजी ट्रॅक वरती यावेळेस पंचांकडे अपील आणि पंचांची बोट आकाशात फलंदाज यस नळी मोडे बाद जिलेबी वाली नवीन फलंदाज मैदानाच्या आत मध्ये दाखल होत असताना वैभव थेर तो देखा हा दा पक्का बॉल दा पार लुला कर त्याला पांगळा कर कुसकर पार काय सांगायचं जेल्या जेल्या पहिला ताव त्या जवळच नको झाले तरा असताना अंगल एक बारीकशी बाटली ठेवा गुचकी लागली तर माझे डोकेल तरास एकंदरीत आपण पाहतोय स्टेपण्या दोन्ही मजबूत हवा मारून दिल्या पार टणटणा उडद्या यस यस एकंदरीत आपण पाहतोय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होती योगेश सन्माननीय मारुती दादा गायकवाड आरपीआय कर्जत तालुका अध्यक्ष सन्माननीय मारुती दादा गायकवाड यांचं या मंचावरती आगमन होत आहे पत्रकार संजयजी आपलंही सहर्ष स्वागत या मंचावरती सदानंदजी जाधव साहेब सुनीलजी राणे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत मारुती दादा गायकवाड नुकताच अगदी आपण पाहिलं की भीमजयंती आणि शिवजयंतीचा महाजल्लोष कर्जत पोलीस ग्राउंडवरती साजरा करण्यात आला तिथे देखील योगदान मात्र दादांचं लाभलं होतं त्या अर्थातच आरपीआयचे तालुका अध्यक्ष मारुती दादा गायकवाड यांचं इथे आगमन झालं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय थोडा बॅकफुटला चांदई संघ 3 धावा झाल्यात चांगली गोलंदाजी केली संदेश पाटीलने उर्वरित 3 षटकांमध्ये आता दावा करायचे त्या 44 पॉवर प्लेचं षटक हातातून निसटलंय परंतु पॉवर प्लेचं षटक निसटल्यानंतर पॉवरफुल बॅटिंग उर्वरित 3 षटकांमध्ये चांदई टीमला करायची आहे ती जिंकण्यासाठी मी दादांना विनंती करतोय रायगड जिल्हा माजी अध्यक्ष आदरणीय सुरेशदादा टोकरे यांना विनंती करतोय या स्पर्धेचे शिल्पकार की आपल्या शुभा असते नुकताच ज्यांचं आगमन झालंय आरपीआय जे तालुका अध्यक्ष कर्जत तालुका अध्यक्ष सन्माननीय मारुती दादा गायकवाड या ठिकाणी उपस्थित झालेत आपल्या शुभा असते आपण मारुती दादा गायकवाड यांचा आपण शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करावा नुकताच ज्यांचं व्यासपीठावरती आगमन झालंय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष आदरणीय मारुती दादा गायकवाड यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न करण्यात येत आहे आदरणीय सुरेशदादा टोकरे यांच्या शुभा असते हा सन्मान या मुख्य मंचावरती संपन्न होतोय त्याचबरोबर पत्रकार सन्माननीय संजयजी अभंगे साहेब देखील त्यांच्या समवेत उपस्थित आहेत मारुती दादा गायकवाड यांचा सन्मान या मुख्य मंचावरती सुरेशदादा टोकरे यांच्या शुभा असते होत असताना साहेब आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये स्पर्धेची आठवण म्हणून स्मृतिचिन्ह संजयजी अभंगे साहेब आणि त्याचबरोबरीने सन्माननीय सुनीलजी राणे साहेब देखील उपस्थित आहेत या पाहुण्यांचा सत्कार करण्याची विनंती करतोय मी नेताजी दादा टोकरे यांना की आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा नेरळ संघ थोडं सहकार्य करा
स्पीडअप करा जास्ती वे घे ना 18 बॉल दाबा कराए मात्र 44 कुणाल तीसरे षटक हाथी तैयार अतिशय जर पाहिले तर नक्कीच गैंगस्टर फलंदाज ऑन स्ट्राइक ला तो म्हणजे वैभव तरे थेर यस काय आता तुमचं इथे बेकार पार खुरपून खुरपून खुरपे शॉट हनग सके पहिली बारी लागला तर लय भारी दणदणीत खानकानी षटकार बेकार डीजे ठोक आता यार्ड लागला है बेस्ट म्हणलं काय खालानी काय नाही तो देखा तलवारी फिरवाय सुरुवात बरा काम आहे कीपर जेलानी बॉलर जे कानात काय तरी फुकला का थुकला काय कळाय मार्ग नाही पण काहीतरी गोबड झाली तो अजून एक थुकतो तस नक्कीच पहिल्याच बॉल वरती मोठा आक्रमण 6 धावींचा हा फटका येणारा चेंडू पुन्हा एकदा तयार गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती कुणाल कुणाल पहिलेच बॉल पार कमरेचा मनी पार हलवाय घेतला येणारा चेंडू स्ट्राइक एंड मध्ये फलंदाज पुन्हा एकदा तयार राजगोरे यावेळेस देखील बेकार नो हलिंग नो डुलिंग बॅटमन आता जागेत पंपंग करी फलंदाज बाद कारण प्रत्येकाची इच्छा होती की योगेश वाघ असायला पाहिजे खास करून नेताजी दादांची इच्छा होती की आमच्या स्पर्धेमध्ये योगेश वाघ असायला हवा आणि आज योगेश वाघची कॉमेंट्री ऐकून सर्वजणच कारण एक प्रत्येकाची शैली वेगवेगळी असते सन्माननीय रघुनाथ दादा हिलाल यांचं देखील इथे आगमन झाले सहर्ष स्वागत आपलं या व्यासपीठावरती दादा देखील एन्जॉय करतायत कारण आज या मंचावरती पहा नुकताच मारुतीदादा गायकवाड यांचं इथे आगमन झालं जितूभाई पाटील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत संघात दोन्ही संघांचे पुरस्कर्ते एकमेव पुरस्कर्ते श्री इलेवन या नावाने दोन्ही संघ खेळतात नरेंद्रजी गोमारे या ठिकाणी उपस्थित आहेत ही सर्व मान्यवर मंडळी काल आस्वाद शेठ पाटील साहेब आले होते स्पर्धेचा शुभारंभ करण्यासाठी आमदार सुरेशभाऊ लाड होते माजी आमदार त्याचबरोबर आज सुधाकर शेठ घारे साहेब अशोक शेठजी बोपतराव एकनाथजी धुळे ही सर्व मान्यवर मंडळी आज मात्र येऊन गेली म्हणजे हा संपर्क दोन रात्रींमध्येच एवढे सत्कार आम्ही केलेले अजूनही दोन रात्र बाकी आहेत आणि इथे पक्षाची मर्यादा नाही आहे विविध पक्षातील मान्यवर मंडळी दादांच्या या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी मात्र आवर्जून उपस्थित होत आहेत सामना देखील तितकाच चांगला चालू आहे स्कोर आतापर्यंत 9 विकेट गेल्या 2 पुन्हा एकदा संधी आहे बास बरा काम आहे याचाही शेम ना परत त्याच झाला देखताय जिल्ह्यावर मागताय भजिया संधी होती संधीचं सोनं करता आलं नाही सन्माननीय यशवंतजी कोंडे साहेबांचं इथे आगमन होतंय व्यासपीठावरती सन्माननीय शरदजी हजारे साहेब यांचंही सहर्ष स्वागत नुकताच आगमन होत झालेल्या पाहुण्यांचं आपण स्वागत करूया यशवंतजी कोंडे शरदजी हजारे साहेब आपलं सहर्ष स्वागत मुख्य मंचावरती गोलंदाज कुणाल यावेळेस इथे अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि इथे टाकलेला हा बॉल तो मात्र आपण पाहायला मिळाला डॉट बॉल चांगली गोलंदाजी यावेळेस आपल्याला पाहायला मिळाली कुणालच्या माध्यमाने खऱ्या अर्थाने आपण पाहतोय एक भलं मोठं आव्हान आहे आणि भलं मोठं आव्हानाचा पाठला करत असताना दोन गडी गमावलेत आतापर्यंत यावेळेस देखील ओह बेकार काय सांगायचं आहे आला तसाच पार बोळू 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 सीमा पारच्या येस नक्कीच आपण एक मोठा फटका पाहिला चौकार आला आणि चौकारच्या साह्यानं आता 13 धावाधाव फलकावरती आहेत खऱ्या अर्थाने जर पाहिला अशाच फटक्यांची अत्यंत गरज आणि ते फटके मात्र मैदानाच्या आतमध्ये करत असताना फलंदाज
शांताराम कोलंबिया ने इथे फटका फसलाय यामुळे चेंडू हवे चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहावं लागेल मला वाटतं काय झालं आणि काय नाही यांना भूतभीत जोमलाय का काय झालंय 100% पाच मिरच्या बिबू आणा 21 टासणे आणा आणि उतारा करून बाबा तिकडे न्या कोण कधी शंभरात झेल सातत्यानं दोन वेळा झेल मात्र ड्रॉप झाले षटक क्रमांक दोन दोन षटकांचा खेळ बघता बघता इथे समाप्त झाला संघाची टोटल धावपळकावरती आता जाऊन पोहोचली ती म्हणजेच 15 धावा आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये आवश्यकता आहे ती विजयासाठी 32 धावेची स्पर्धेची शोभा आपण पाहतोय आणि सातत्याने मित्रांनो सांगितलं जातं ना मान्यवरांचं येणं म्हणजे नुसतं येणं नाही तर ते आज तुम्हा आम्हा सर्वांच्या हृदयावरती कोरलेले त्याच लेण्याचं रूप आपण गजबजलेला व्यासपीठ पाहतोय आणि भव्य दिव्य ट्रॉफीज पाहतोय एक कर्जत तालुक्यामधील एक नामवंत क्रीडा स्पर्धा आज तुम्ही आम्ही अनुभवतोय नक्कीच आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती फलंदाज यावेळेस वैभव गोलंदाजी ट्रॅक वरती मकरंद चला वेळ वाचवा मित्रांनो सातत्याने सूचना येते आपण वेळ वाचवा कोऑपरेट करा कारण की वेळ ही खऱ्या अर्थाने कुणासाठी थांबत नाहीये अगदी षटकार हॅट्रिक जर कंप्लीट झाली तर नक्कीच 3131 अर्थात 3131 म्हणजे 3131 रुपयांचा कॅश प्राईज असेल आणि बॅक टू बॅक दोन षटकार जर मारले तर नक्कीच 1550 रुपये सन्मान्य रघुवीर शेठ दिलाल यांच्याकडनं दिलं जाईल नक्कीच आपण पाहतोय चला 16.00 च्या सरासरी धावसंख्या मेंटेन करायची आहे गोलंदाज मकरंद गोलंदाजी ट्रॅक वरती स्ट्राईक येण्यावरती वैभव तयार इथून पुढे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या 12 चेंडू मध्ये करू या मरू अशा प्रकारची ही परिस्थिती आता आणि ह्या परिस्थितीला तोंड द्यावं लागेल अपट्रॅकर चेंडू हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक बॉल खाली देखायला लागल हो दुर्ण वाकून गेलाय बाबा मटे जीवाव कश तर घेतली नशीब तू आणि घेतली ना काय सांगायचं त्या दोघा सोडल्याने भोसाड्या तुला खायला लागल्या असत्या काय ना तोटका सारखा बार कॅच येऊ धावला डीजे वाले आपण पाहतो सन्मान्य सुरेश दादा टोकरे खऱ्या अर्थाने त्यांचं संगीत देखील आपण ऐकलं आणि या स्पर्धेची संकल्पना खऱ्या अर्थाने त्यांनी मांडली गेली आहे आणि कर्जत तालुक्यामधील नंबर 1 ची क्रीडा स्पर्धा जी आज तुम्ही आम्ही खेळतोय तुम्ही आम्ही अनुभवतोय यावेळेस निश्चित आपण पाहिलं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मंगेश कोलंबे स्ट्राईक एंड वरती तर गोलंदाजी ट्रॅक वरती एक आधार आणि आशा पल्लवित करत असताना गोलंदाज मकरंदला पाहिलं यस मकरंद दहिवलीकर गोलंदाजी ट्रॅक वरती तयार पुन्हा एकदा यस सासू सुनेची आणि आयटम कुणाची अशी तरा झाली तो देखा चौ जाऊन चौथा उरला आणि आता बॅट फेरीत सुटला यस ती म्हण आहे चौ जाऊन चौथा उरला आणि आता काय गुलाबजाम वाटेत सुटला अशी स्टोरी एकंदरीत गोलंदाजी चांगली राहिली आहे षटकातला पुढचा चेंडू स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच मंगेश कोलंबे ज्याला पहिला चेंडू समजला नाहीये परंतु येणाऱ्या चेंडूवरती आक्रमण करावं लागेल मंगेशला यावेळी देखील इथे चेंडू हवेत उडवला क्षेत्ररक्षक आहे चेंडूने उंची गाठली लांबी भरपूर बेकार हाती मटारी तवडीच मटी हाती सारखी चरडी मटी बस डीजे रोनी आता काय सांगता बेकार गाणी वाजवायला लागला बायाची जर बाबा एट कोणाची अंगात यात व्हायत आरती कोण आणायची
वांदा होतील सगळे यस नक्कीच चांगले संगीत देखील आपण ऐकतो डीजे रॉनीचा माध्यमांना अजून एक तडाखा बेकार चिलम झुटका इमल गुटका बॉलर फुस बैट्समन मोकार खुश दंदनित खनखनी षटकार बेकार यस दोन बॉल दोन षटकार आले आणि 1550 रुपये जमा करा परंतु खऱ्या अर्थाने मंगेशन गोलंदाजी करत असताना 16 धावाचा खर्च केला होता त्याच गड्याना धुमसाई घेतली काय सांगायचं आहे आता काय सांगायचं आहे नाही मग तो बरोबर सांगतो तू मेरे को ढुमसेगा तो मैं तेरे को क्या मुक्का दूंगा यस म्हणजे खऱ्या अर्थाने मला वाटतंय मकरंद जेव्हा फलंदाजी करत होता तेव्हा गोलंदाजी करत होता तो म्हणजे मंगेश कोलंबे आणि तेव्हा मकरंद खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर नक्कीच मकरंदने ज्या 16 धावा कुठून काढल्या होत्या आता तीच संधी वसूल करण्याची आहे 8 चेंडू 20 धावीची गरज इथून पुढे मॅच मध्ये 8 चेंडू 20 आणि खऱ्या अर्थाने या 20 धावा आता कशा बनवल्या जातील ते देखील पाहावं लागेल तयार गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती मकरंद यावेळेस इथे टाकलेला हा बॉल पंचांकडे सांगितलं परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं बॅटमन दे गंतरा तो दे का अजूनही त्या खवाटा वात येतो बॉल उकल्या मग सांगतो अंबार वाईट रे काय सांगायचं बॉल जेला उकून एकंदरीत डॉट बॉल इथे पाहायला मिळाला म्हणजे जे कमबॅक करायचं होतं ते कमबॅक मात्र करत असताना आपण पाहतोय 7 चेंडू आणि 20 धावीची गरज इथून पुढे मॅच मध्ये या बॉल वरती एखादा मोठा फटका येईल का गोलंदाज बाजी मारेल का फलंदाज बाजी मारेल या बॉल वरती यावेळी देखील अलाउंड द कार्पेट पद्धतीने सरळ बॅटनं फटका सजवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता 6 बॉल 19 समीकरण इथून पुढे मॅच मध्ये येऊन पोहोचलाय 6 बॉल 19 अजूनही जर म्हटलं तर मित्रांनो क्रिकेट आहे त्यामुळे हा सामना दोन्ही संघाच्या बाजूनं अजूनही आपण जर पाहिला तराजू मध्ये आहे परंतु खऱ्या अर्थाने आता इथून पुढे फलंदाजाला मात्र आता दमखम दाखवावं लागेल कारण की खऱ्या अर्थाने 6 चेंडू 19 धावा म्हणजे हे समीकरण कुठेतरी 1-2 बॉल वरती मात्र सुरुवातीला मोठाले फटके येणे फार महत्वाचे त्यानंतर उरलेल्या चेंडूवरती मात्र आपल्याला मॅच मध्ये पकड निर्माण करता येईल आणि ती क्षमता आहे मंगेश कोलंबेकडे कारण की ज्याच्या बॅट मधनं बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले उद्या आता गोलंदाज कोण असेल ते देखील पाहावं लागेल वेळ वाचवणं फार महत्वाचं राहील मित्रांनो सातत्यानं जर पाहिलं गेलं तर वेळ वाचवा कारण की वेळ थांबत नाही मी मगाशीच सांगितलं होतं सासू सुनेची आणि आयटम कुणाची अशी तरा म्हणजे वेळ कुणासाठी थांबत नाहीये वेळ वाचवा क्षेत्ररक्षण करणारी टीम आणि चला पाण्याचा टँकर बरा टाइम आला ज्याला कान फुकायला ओम भगणी भगव धरे भाग स्वाहा यस निश्चित मॅच मध्ये रंगतदार पाहायला मिळेल सामना कोण जिंकणार टीम श्री 11 जयशंकर चांदई की टीम नेरळ ब खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं तर नक्कीच या कुणाच्या माध्यमातून इथे कामगिरी केली जाईल नक्कीच रघुवीर शेठ हिलाल यांच्याकडनं अगदी जर पाहिलं तर नक्कीच आपण पाहतो मंगेश कोलंबे ज्याने 2 षटकार ठोकले आणि ते कॅश प्राइस देखील जमा झालंय 1550 रोख रक्कम तर नक्कीच आता 19 धावीची गरज आहे शेवटचे चेंडू शिल्लक आहे 6 या 6 बॉल मध्ये 19 कशा बनवल्या जातील ते देखील पाहावं लागेल सामना तर मित्रांनो महत्वाचा आहे कारण की जेव्हा जेव्हा नॉकआउटच्या क्रीडा स्पर्धा आपण खेळतोय ना तेव्हा प्रत्येक सामना प्रत्येक संघासाठी डुआरडाय आहे आणि वेळ वाचवणं फार महत्वाचं आहे यस वेळ वाचवा वाचवा म्हणजे वाचवा यावेळेस पंचांकडे अपील परंतु इथे वेगाने एक धाव इथे कंप्लीट केली जाते यस पहिले इस्तमाल करे फिर विश्वास करे तिसऱ्या पंचांची मागणी यस मंगेश कोलंबे यस आपण पाहतोय आदरणीय
रघुवीर हिलाल यांच्याकडून मात्र बॅक टू बॅक दोन षटकार जो बॅट्समन लगावले त्याच्यासाठी मात्र 1550 रुपयांचं कॅश प्राइज होता आणि ते दोन षटकार लगावलेत ते मात्र मंगेश कोलंबेने. सामना संपल्यानंतर मंगेश पारितोषिक आपण घेऊन जायचंय. यस ओवर टू कॉम्बॉक्स. पंचांचा सिग्नल आलाय तो म्हणजे फलंदाजी साहेब फलंदाज सुरक्षित आहे. यस पाईपे पाईपे पंच सांगतात की ढोपणा पे नाही तर पाईपे म्हणजे लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल येईल आणि सिंगलच्या साह्याने आमचे तिसरे पंच मोकार खुशाद आहे. सात चेंडू पाच. यस आदरणीय दुर्वाजी हिलाल आणि आदरणीय गणेशजी टोमरे शाखा प्रमुख शिवसेना ठाकरे गट या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेल की आपण मंचावरती यायचं. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. नक्कीच चला जाऊया पुण्याच्या एकदा. एकंदरीत जर पाहिलं तर यावेळेस बेकार काय सांगायचं आहे ना शेंडा डायरेक्ट बुंदा खूप फलंदाज बाट. यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय तेजस. आता समीकरण आहे इथून पुढे मॅच मध्ये चार चेंडू 18 चं समीकरण. षटकार षटकार आणि चौकार चौकार. आता खऱ्या अर्थाने जर पाहिलं षटकारांचा पाऊस आणि चौकारांचा पाऊस या चार चेंडूवरती पाडावं लागेल शंका नाही आहे. खऱ्या अर्थाने चार चेंडू. योगेश थोडं थांबवत आहे. रघु हिलाल यांच्याकडून मात्र पारितोषिक येत आहे. श्री इलेवन डी एक्स जयशंकर चांदई संघ जर विजयी झाला तर रघु हिलाल यांच्याकडून तब्बल 3100 रुपयांचं कॅश प्राइस दिला जाईल. आणि 3100 हा नंबर आहे तो मात्र ज्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलंय या स्पर्धेची संकल्पना ज्यांनी मांडली अर्थातच सुरेशदा टोकरे यांच्या गाडीचा तो नंबर आहे. यस योगेश काय सांगायचंय इकडे जाहिरात होऊन गेली काहीच तो आईशी आरामात मस्त पैकी बोलाव सौका धावला दा रन पका म्हणून बाबा काय नाही चाललाय ओके नाही तर नाहीच. एकंदरीत जर पाहिलं तर नक्कीच जेल ड्रॉप झाला एक सिंगल आली. आता इथून पुढे आपण पाहणार आहोत खऱ्या अर्थाने 3 चेंडू 17 धावा ज्या बनवायच्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार निलेश येणार आहे चेंडू. आता काय सांगायचं आहे पार बेमटेला देठ ठेवायला पार रग लावून रट्टा मारायचा होता पण जमला नाही का. आंधळी शॉट रायची मॅच आहे ना तिथे का बॉल खालून गेला तलवार वरून फिरते खवत दणदणीत. परंतु शेवटचे आता 2 चेंडू आहे. 2 चेंडूवरती 17 ची आवश्यकता. यस खरे अर्थाने आमचे नित्यजी तरे स्कोरर आम्हाला सांगतायत कारण काय माहित आहे का आता 2 बॉल राहिला दोन्या दोन निबार चढवायला लागतील. यस अभी तो कुछ नाही बचा म्हणजे कुठेतरी संधी होती. आता ती संधी देखील का मावली कारण की शेवटच्या मोमेंटला. आता आपण पाहतोय 1 बॉल शिल्लक आहे 17 ची आवश्यकता. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक आहे परंतु इथून पुढे जर पाहिलं तर आता कुठेतरी चला काळा झालो लगेच नाही. यस एकंदरीत शेवटचा बॉल शिल्लक आहे औपचारिकता शिल्लक आहे आणि या एका बॉल मध्ये आता काय घडणार. खऱ्या अर्थाने सामन्यामध्ये चांगली पकड निर्माण केली आहे. नेरळ ब संघानं चांगली गोलंदाजी राहिली आहे आणि या गोलंदाजीच्या जोरावरती पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती तयार होत असताना पाहायला मिळतो. स्ट्राईक एंड वरती फलंदाज
तयार परंतु मैच मध्ये खरे अर्थाने आतापर्यंत चार गडी गमावले 30 धावा श्री 11 क्रिकेट संघान येणारा चेंडू बेकार भांडी घसा शॉट पण या भांडी घसायच्या आधी काय सांगायचंय टोपच्या सगळ्या धुवून गेल्या आता भांडी काय सांगायचंय यस काय बरा परा नाही लावू नका तुम्ही आपलं कान जेवढे तोंड इकडे झाला तेवढं कान मगे असता त्यामुळे शांताबाईला पकडा यस एकंदरीत या सामन्याचा मेन ऑफ द मॅच तो म्हणजे मकरंद आठ बॉल आणि आठ बॉल मध्ये धावा बनवल्यात 21 धावा येस मॅक्टरला या सामन्याचा हिरो तत्पूर्वी श्री गणेश तलावडे आणि श्री गणेश पिंपलोली दोन्ही टीम चला आपल्या निर्णयावरती आपण त्वरित अंमलबजावणी करायची विलंब करू नका आपण दरम्यान आपण या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेला सदीच्या भेट देण्यासाठी आदरणीय रायगड जिल्हा मनसे अध्यक्ष जितूभाई पाटील उपस्थित होते सध्या रजा घेत आहेत त्याच समेत आपण पाहतोय आर के साहेब जे के साहेब सुद्धा या स्पर्धेतून मात्र आपली रजा घेत आहेत या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल नक्कीच आयोजकांच्या वतीने आपलं सुद्धा सहर्ष स्वागत मॅन ऑफ द मॅच किताबाकडे जाऊया मॅच ठरलाय सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच मी विनंती करेल या ठिकाणी आमचे आरपीआयचे ज्येष्ठ नेते आदरणीय मारुती दादा गायकवाड यांना की आपल्या शिवहस्ते मॅन ऑफ द मॅच किताब दिला जाईल आणि मी विनंती करेल मंगेश कोलंबे आपण सुद्धा या या ठिकाणी आदरणीय रघु हिलाल यांच्या शुभ हस्ते 1500